महिला संविधान सन्मान दिनानिमित्त बडनेरा शहरातील नवी वस्ती येथील कपिल बुद्ध विहारातील सभागृहात भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे आयोजन लायन्स क्लब अमरावती प्राईड सार्वजनिक कपिल बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले असून शिबिराचा परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांनी हजेरी लावून रुग्णांची तपासणी केली. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात हरिदास पेठ स्थित सार्वजनिक कपिल बुद्ध विहार सभागृहात संविधान दिनानिमित्त लायन्स क्लब अमरावती प्राईड व सार्वजनिक कपिल बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दाताचे, हृदयविकार, डोळ्याचे, मधुमेह, हाडाचे अशा विविध आजाराचे निदान व उपचार तसेच संपूर्ण शरीर तपासणी ECG मेमोग्राफी द्वारा निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता डॉक्टर अमित भस्मे, डॉक्टर संदीप सोनवणे, वर्षा उमक, डॉक्टर अनुप श्रीरामवार, डॉक्टर पंकज बागडे, हरीश श्रीरामवार या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा प्रदान केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान दिनानिमित्त सामूहिक संविधान प्रस्तावाचे वाचन करण्यात आले. परिसरातील शेकडो गरजू नागरिकांनी या आरोग्य निदान व उपचार शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनाबाबत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार, जय भीम. मी लायन्स विलास साखरे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, ग्लोबल मेंबरशिप टीम व अध्यक्ष सार्वजनिक कपिल बुद्ध विहार समिती. आज संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर भारताचे संविधान दिनानिमित्त आज लायन्स क्लब अमरावती प्राईड व सार्वजनिक कपिल विहारच्यातर्फे जनरल आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आलेलं आहे. आज या शिबिराचं निमित्त असं की संविधान दिनानिमित्ताने हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज आपण बघतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबरला संविधान भारताला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये सामाजिक समता, आर्थिक समता आणि न्याय, बंधुत्व अशी सर्व कलमे, सर्वांना समान हक्क हे सगळे कलमे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने त्यामध्ये भरवलेली आहे. आणि आज आम्ही इथे सर्वप्रथम सामाजिक उद्दिष्ट ठेवून संविधानाच्या प्रास्ताविकतेचं उद्देशिकतेचं प्रास्ताविकतेचं वाचन केलं, सर्वांना ती शपथ दिली आणि त्यानंतर निःशुल्क आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये शुगर चेकअप, बोन डेन्सिटी चेकअप. साखरे, लायन्स क्लब अमरावती प्राईडचे अध्यक्ष. आज आम्ही इथे आरोग्याचं शिबिर घेतलेलं आहे सार्वजनिक कपिल बौद्ध विहार मंडळ आणि अमरावती लायन्स क्लब प्राईडच्या वतीने आरोग्याचं शिबिर घेतलं आहे. यामध्ये आम्ही डेंटल चेकअप, आय चेकअप, ECG, हार्ट चेकअप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही इथे घेऊन राहिलेलंच आहे आणि बऱ्याच लोकांनी याचा फायदा पण घेतलेला आहे. याच्यामागचं आमचं उद्देश एवढंच की सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि सगळ्यांची प्रकृती चांगली राहो आणि त्यांना जे काही आजार असतील त्याचं निदान होऊन त्यांनी लवकरात लवकर त्याचे उपचार करावं, बस एवढीच आमची इच्छा असते आणि त्यानिमित्त आम्ही हे आरोग्य शिबिर घेत आहोत. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्कार, मी कामगार कल्याण केंद्र, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मंडळ यांच्यातर्फे आज भारतीय संविधान दिवसानिमित्त आज इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुष्पहार अर्पण केलेलं आहे. तसेच संविधानाविषयी आम्ही संविधानांचे महत्त्व यामध्ये सांगितले आहे आणि त्यांच्या पद्धतीचे आम्ही इथे वाचन वगैरे केलेले आहे. धन्यवाद. शिबिराच्या आयोजनाकरिता लायन्स क्लब अमरावतीचे अध्यक्ष किरण विलास साखरे, लायन्स क्लब प्राईड अमरावतीच्या सचिव बरखा राजेश शर्मा, कोषाध्यक्ष मनीष टाले यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सार्वजनिक कपिल बुद्ध विहार समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.